जी खरी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, त्याला सामोरं गेलं पाहिजे. आणि सामोरे जात असताना जे खरी असेल तर माणूस कोण घाबरत नाही. त्यामुळे आम्ही खरी शिवसेना घेऊन चाललेलो आहोत, त्यामुळे आम्ही काही घाबरत नाही. आमदार अपात्र संदर्भामध्ये आज सुनावणी होईल आणि दिलीप लांडे आमदार यांची जी आहे ती साक्ष नोंदवली जाणार आहे. काय सांगाल आज तुमची साक्ष असणार आहे, काय तयारी, काय काय नेमके मुद्दे समोर येतील असं तुम्हाला वाटतंय? काय वस्तुस्थिती असेल ते मांडले जाईल आणि वस्तुस्थितीवर आधारित निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. तरीही काय वाटतं तुम्हाला, काय तुमची तयारी काय आहे? जे पूर्वीपासून तयारी आहे ती आता आहे आणि इथून पुढे तीच राहणार आहे. आपण पाहिलेलं आहे की ठाकरे गटाच्या आमदारांची जी आहे ती जवळपास 10 दिवसांहून अधिक काळ चौकशी झालेली होती. तुमची सुद्धा तशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अनेक उलट सुलट प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. जी खरी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, त्याला सामोरं गेलं पाहिजे. आणि सामोरे जात असताना जे खरे असेल तर माणूस कोण घाबरत नाही. त्यामुळे आम्ही खरी शिवसेना घेऊन चाललेलो आहोत, त्यामुळे आम्ही काही घाबरत नाही. सुनील प्रभूंच्या फिरसाक्षीमध्ये जे आहे ते व्हीपचा प्रश्न समोर आलेला होता, त्यामुळे पुन्हा एकदा तोही प्रश्न जो आहे तो समोर येण्याचा शक्यता नाकारता येत नाही. बघू ना, समोर आल्यानंतर चर्चा करू. पूर्ण तयारी आहे? पूर्ण तयारी, तयारी निश्चित आहे. या संदर्भात काही एकनाथ शिंदे आणि बाकी तयारी निश्चित आहे. एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांशी काही चर्चा झाली? साहेबांचा आशीर्वाद आहेच ना. बरोबर, बाकी काही कायदे तज्ञ त्यांच्याशी काय बोलणं तुमचं चर्चा? दिलीप मामा लांडे आपल्या सोबत आहे. आपण पाहतो आपण पूर्णपणे तयारी आहे आणि जे खरं आहे त्याची साक्ष देणार असल्याचं दिलीप लांडे यांनी म्हटलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.